नमस्कार मित्रांनो, ट्रेनिंग पॉईंट चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे. आज दिनांक 13 मार्च 2019 या दिवसातील महत्त्वाची चालू घडामोडीवर प्रश्न होते सविस्तर विश्लेषण आपण पाहू. तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो, 1961 नंतर काँग्रेस समितीची बैठक गुजरातमधील कोणत्या शहरात झाली? तर मित्रांनो, अहमदाबाद येथे झाली. 1961 साली जी बैठक झाली होती ती भावनगर येथे झालेली होती. मित्रांनो, 12 मार्च जुळी तारीख होती. या दिवशी 12 मार्च 1930 या दिवशी महात्मा गांधींनी दांडी यात्रा काढून जो काही मिठाचा सत्याग्रह होता तो केला होता, म्हणजे या दिवशी सुरू झालं होतं दांडी यात्रेसाठी. आणि त्याचे औचित्य साधूनच गुजरातमध्ये ही जी महासमितीची होती ती बैठक घेण्यात आलेली आहे. आणि सध्या काँग्रेसचे पक्षाध्यक्ष कोण आहेत तर राहुल गांधी, आणि सरचिटणीस कोण आहेत तर प्रियंका गांधी. तर पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था कुठे आहे? तर मित्रांनो, ती महाराष्ट्रात पुणे येथे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, स्थापत्यशास्त्रातील नोबेल समजले जाणारे 42वा प्रिट्झर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? तर मित्रांनो, डॉक्टर अराटा इसोकाजी यांना जाहीर झालेला आहे. वयाच्या 30 वर्षाच्या आतच त्यांनी जगभर प्रवास केलेला आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची जी कन्स्ट्रक्शन त्यांनी केलेलं आहे. जेव्हा दुसरं महायुद्ध झालं, दुसरं महायुद्धाची सांगता जी झाली 1939 ते 1945 दरम्यान दुसरं महायुद्ध झालं आणि हिरोशिमा नागाशिमा इथे अणुबॉम्ब टाकलेलं होतं माहीत आहे. त्यानंतर जे कन्स्ट्रक्शन करायचं होतं त्या कन्स्ट्रक्शनमध्ये जपानचं जे कन्स्ट्रक्शन करत होतं त्यामध्ये यांचा मोठा वाटा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात ऑनलाईन तक्रार नोंदवण्यासाठी कोणते ॲप निर्माण केले? तर मित्रांनो, सीव्हिजिल ॲप डेव्हलप केलेलं आहे. बघा मित्रांनो, सुनील अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि रविवारी आचारसंहिता डिक्लेअर झाली आणि 7 टप्प्यामध्े मतदान होणार आहे. 23 मेला त्याचा निकाल आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार यावर्षी कोणाला जाहीर झाला? तर मित्रांनो, वेद राई यांना हा पुरस्कार झालेला आहे. हिंदी डोंगरी भाषेत त्यानंतर उर्दू भाषेत देखील त्यांचं विपुल लेखन आहे. पुरस्काराचं स्वरूप आहे 1 लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र, अशा प्रकारे याचं स्वरूप आहे पुरस्काराचं. आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत प्राध्यापक ई वायुनंदन, नाव लक्षात असू द्या, प्राध्यापक ई वायुनंदन हे आहेत. आता ह्या पुरस्काराची जी सुरुवात झाली ती सुरुवात झाली 2010 या पुरस्काराची सुरुवात झालेली आहे. तर वेदराई यांच्याविषयी जर बोलायचं झालं तर मूळचे ते जम्मू काश्मीरचे आहेत. उर्दू हिंदी आणि डोगरी भाषेत त्यांचे विपुल लेखन आहे. बघा, डोगरी भाषेत त्यांनी 7 कादंबऱ्या लिखाण केलेल्या आहेत. त्यानंतर काले हत्ते आले क्रॉस फायरिंग हे हिंदू उर्दू कथासंग्रह आहेत. त्यानंतर 25 चित्रपटातही त्यांनी पटकथा संवाद लेखन केलेलं आहे. बेजुबान चरस, संन्यासी बेईमान, मोम की गुडिया अशा प्रकार चित्रपट आहेत. त्यानंतर जे गाजलेले 2 चित्रपट होते, सिरियल होते, त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारित जी सिरियल होती ती जास्त प्रसिद्ध झाली. नंतर पुढचा प्रश्न आहे, फेब्रुवारी 2019 मधील महागाई दर किती टक्के आहे? तर मित्रांनो, 2.57% आहे आणि हा जो महागाई दर आहे तो वाढलेला आहे. कशामुळं वाढलं? तर वाढत्या अन्नधान्याच्या किमतीमुळं हे महागाई दर वाढलेला आहे. आता हा जो काही महागाई दर आहे तो ग्राहक किंमत निर्देशकावर आधारित आहे. गेल्या वर्षीच म्हणजे फेब्रुवारी 2018 तो महागाई दर होता 4.44% होता आणि गेल्या महिन्यात जानेवारी 2019 जो महागाई दर होता तो 1.97% होता. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जानेवारी 2019 निर्मिती क्षेत्रातील मंदीमुळे औद्योगिक उत्पादन दर किती टक्क्यापर्यंत घसरला? तर मित्रांनो, 1.7% घसरलेला आहे. आणि जानेवारी 2018 म्हणजे बरोबर 1 वर्षाच्या अगोदर तो होतो 7.5% होता. आणि चालू वर्षाच्या जानेवारी 2019 औद्योगिक उत्पादन दर हा 4.4% नोंदला गेलेला आहे. आणि तो गत वर्षाच्या जर तुलनेत विचार केला तर याच कालावधीमध्ये तो 4.1% होता, म्हणजे यावर्षी चांगली सुधारणा आहे असं म्हणण्यात काही हरकत नाही. आणि आजचा जो शेवटचा प्रश्न आहे, साक्षर भारत योजना महाराष्ट्रातील किती जिल्ह्यात राबवली जात आहे? तर मित्रांनो, 10 जिल्ह्यात ती राबवली जात आहे. ते 10 जिल्हे बघा, गडचिरोली, नंदुरबार, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद, बीड, जालना, नांदेड, लातूर, गोंदिया. आता ही साक्षर भारत योजना हाती का घेण्यात आली आणि त्याचे निकष काय होतं? बघा, 2011 जी काही जनगणना होती या जनगणनेनुसार ज्या जिल्ह्यात महिला साक्षरतेचे प्रमाण 50% आहे, म्हणजे स्त्रीवर का लक्षात असू द्या, पेक्षाहून कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये ही साक्षर भारत अभियान राबवलं गेलं होतं. आणि प्रेरक
प्रेरकांची नियुक्ती करण्यात आली होती आणि या प्रेरकांच्या माध्यमातून त्या जिल्ह्यात वेगवेगळे धडे देण्यात आले निरक्षरांना. तर जो अहवाल आला आहे त्यामध्ये 10 जिल्ह्यामध्ये जी साक्षर वृद्धी झाली आहे ती 9.6% जी काही लिटरसी वाढलेली आहे आणि सर्वाधिक जी लिटरसी वाढली आहे ती गडचिरोली जिल्ह्यात ती 13.41% वाढलेली आहे आणि सर्वात कमी जी लिटरसी वाढली या अहवालानुसार ती उस्मानाबाद जिल्ह्यात ती 5.01% वाढलेली आहे. मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा वाटला त्यामुळे मी हा प्रश्न घेतलेला आहे. त्यानंतर तुमच्यासाठी विचार करा, कमेंट करा, मध्ये जो प्रश्न आहे महिलांच्या साक्षरतेसंदर्भातच आहे. तर महाराष्ट्राची स्त्री साक्षरता दर किती टक्के आहे हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही अवश्य मेन्शन करा. तर कालचा जो प्रश्न होता विचार करा कमेंट करामध्ये, संगणकाचा शोध कुणी लावला? तर मित्रांनो, चार्ल्स बॅबेज यांनी हा संगणकाचा शोध लावलेला आहे. मित्रांनो, जर हा यूट्यूब चॅनल आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल अँड शेअर विथ युअर फ्रेंड. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.